नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा या युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो गुजरात किनारपट्टीपासून काही अंतरावर एक कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झालेले आहे आणि याची तीव्रता देखील वाढत आहे तसेच अरबी समुद्राकडून येणारे बाष्पायुक्त वारे महाराष्ट्राच्या दिशेने वाहत असल्यामुळे महाराष्ट्राच्या बऱ्याच भागामध्ये आज मध्यरात्री आणि पुढील चोवीस तासामध्ये पावसाचा जोर वाढत आहे छोटीशी अपडेट आहे आज मध्यरात्री आणि पुढील चोवीस तासामध्ये म्हणजेच तेरा ऑगस्ट रोजी होणाऱ्या पावसाचा आढावा आपण सविस्तर घेणार आहोत जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल प्रेस करा दररोजच्या व्हिडिओच्या अपडेटसाठी चला तर सविस्तर जाणून घेऊया सुरुवातीला आपण बघूया किनारपट्टीला सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आज मध्यरात्रीला बघितलं असता सावंतवाडी मालवण कणकवली कुणकेश्वर पोंडा या सर्व परिसरामध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे आणि याच भागामध्ये पुढील चोवीस तासामध्ये मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस बघायला मिळू शकतोय राजापूर रत्नागिरी साखरपा या ठिकाणी मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस अशक्यता आहे जोरदार पाऊस आपल्याला या ठिकाणी बघायला मिळू शकतोय पुढील चोवीस तासामध्ये चिपळूण माखजण कोयनापाटण या परिसरामध्ये मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस गुहागर रत्नागिरी या परिसरामध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे आणि याच भागामध्ये आज मध्यरात्रीला बघितलं असता मध्यरात्रीला मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे पावस जोर थोडा या ठिकाणी जास्त राहील दापोली खेड प्रतापगड जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो आहे गोरेगाव रो हलावासा मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस आज मध्यरात्रीला आणि पुढील चोवीस तासामध्ये देखील मध्यम स्वरूपाचाच पाऊस होऊ शक्यता आहे रायगड जिल्ह्यामध्ये बघितला असता अलिबाग सोंडी पेजरी पेन शिरावली खोपोली या सर्व परिसरामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस शक्यता पुढील चोवीस तासामध्ये आहे बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपाचा रात्रीच्या दरम्यान जोर थोडा कमी होणे शक्यता आहे तसेच आज मध्यरात्रीला बघितलं असता मध्यरात्रीला पूर्ववाहाकडे जोर थोडा कमी राहील बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपाचा खोपोली कासमत परिसरा या परिसरामध्ये हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे तसेच मुंबईमध्ये मुंबई नवी मुंबई ठाणे उल्हासनगर वसईवरा शहापूर या सर्व परिसरामध्ये मध्यम स्वरूपाची पावसाची शक्यता आज मध्यरात्रीला आहे तुरळक भागामध्ये जोरदार पाऊस देखील या ठिकाणी आणि आसपासच्या बऱ्याच परिसरामध्ये बघायला मिळू शकतो आहे पुढील चोवीस तासामध्ये म्हणजेच तेरा ऑगस्ट रोजी मध्यम ते तुरळक भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे पालघर जिल्ह्यामध्ये मध्यम स्वरूपाचा पुढील चोवीस तासामध्ये आणि आज मध्यरात्री मध्यम ते तुरळक भागामध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता पालघर जिल्ह्यामध्ये आहे तर मित्रांनो आता विदर्भामध्ये बघूया विदर्भामध्ये पाऊस जोर जरा जास्तच वाढण्याची शक्यता या ठिकाणी पुढील चोवीस तासामध्ये आहे तर मित्रांनो विदर्भामध्ये नागपूर आणि भंडारा जिल्ह्याच्या दक्षिण भागाकडे जबरदस्त पाऊस जोर वाढत आहे उमरेड खैरगाव भिवपूर पवनी गोथंगाव अडियाल या सर्व काही परिसरामध्ये जोरदार पाऊस तुरळक ठिकाणी ढगपुटीसारखा पाऊस होण्याची शक्यता आहे आणि याच भागामध्ये पुढील चोवीस तासामध्ये म्हणजेच तेरा ऑगस्ट रोजी बघितलं असता मध्यम ते तुरळक भागामध्ये जोरदार पाऊस शक्यता आहे जास्त ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो आहे तसेच गोंदिया जिल्ह्यामध्ये दुपारनंतर पाऊस जोरदार जास्त वाढण्याची शक्यता आहे गोंदिया लांजी वारासिवणी बालाघाट तिरोरा सर्वत्र पुढील चोवीस तासामध्ये मध्यम ते तुरळक भागामध्ये जोरदार पाऊस असून आज मध्यरात्रीला गोंदिया जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो गोंदिया लांजी तिरोडा साकोली देवरी सर्वत्र मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे गडचुलीकडे जोर जास्त राहील या ठिकाणी बघू शकता देसाईगंज आरमोरी गडचुली चामोरची मुलचेरा एटापल्ली अहिरी भांबरगड सर्वत्र मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आज मध्यरात्रीला आहे तुरळक भागामध्ये ढप्पुटीसारखा पाऊस देखील बघायला मिळू शकतो गडचुली जिल्ह्यामध्ये आणि पुढील चोवीस तासामध्ये गडचुलीमध्ये बघितलं असता हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे पुढील चोवीस तासामध्ये पाऊस जोर थोडा कमी राहील गडचुली जिल्ह्यामध्ये हलक्या मध्यम सरी बघायला मिळू शकत आहे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये बघितलं असता या ठिकाणी पुढील चोवीस तासामध्ये चंद्रपूर जिल्ह्यामध्ये हलक्या सरींची शक्यता बऱ्याच भागामध्ये आहे रात्रीच्या दरम्यान देखील जोर थोडा कमी राहील हलक्या सरींची शक्यता आहे आज मध्यरात्रीला बघितलं असता मध्यरात्री मात्र चंद्रपूर जिल्ह्यामध्ये जबरदस्त जोरदार पाऊस होण्याची शक्यता राजुरा चंद्रपूर भद्रवती आसपासच्या लगतच्या सर्व काही परिसरामध्ये आहे आणि यवतमाळ जिल्ह्यामध्ये यवतमाळ जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये आज मध्यरात्रीला अंशतः ढगाळवतोण आणि वातावरण कोरडेच राहील पाऊसची शक्यता कमी स्वरूपात आहे पूर्व भागाकडे मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो आणि पुढील चोवीस तासामध्ये यवतमाळ जिल्ह्यामध्ये बघितलं असता बऱ्याच भागामध्ये अंशतः ढगाळवतोण तर काही ठिकाणी जोरदार पाऊस दुपारनंतर आणि रात्रीच्या दरम्यान बघायला मिळू आहे तेरा ऑगस्टच्या रात्रीच्या दरम्यान यवतमाळनेर दरवा या सर्व परिसरामध्ये मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस शक्यता आहे वर्धा जिल्ह्यामध्ये देखील पुढील चोवीस तासामध्ये दुपारनंतर पावसाचा जोर जास्त राहील पुलगाव वर्धा सेलू तुळजापूर बारबडी समुद्रपूर हिंगणघाट वाडनेर वाडकी पुणे सर्वत्र मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे पुढील चोवीस तासामध्ये आणि याच भागामध्ये आज मध्यरात्रीला बघितलं असता वर्धा जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे आणि पाऊस जोर पूर्व भागाकडे थोडा जास्त बघायला मिळू शकतो जबरदस्त जोरदार पाऊस होण्याची शक्यता वर्धा जिल्ह्याच्या पूर्व भागाकडे आहे अमरावतीमध्ये बघितलं असता आज अमरावतीमध्ये आज मध्यरात्रीला पावसाची शक्यता फार काही नाही आणि पुढील चोवीस तासामध्ये बघितलं असता पावस जोर जास्त राहील पावसात जोर वाढणार आहे अमरावती चांदूर मोजरी मोर्शी वरुड नरकेड अचलपूर चिखलदरा सर्वत्र विजांचा कडकडाट मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे अमरावतीमध्ये अकोला जिल्ह्यामध्ये देखील पुढील चोवीस तासामध्ये मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे आज मध्यरात्रीला बघितलं असं अकोलाकडे पावसाची शक्यता फार काही नाही बऱ्याच भागामध्ये ओतरंग कोरडेच राहील आणि वाशिम जिल्ह्यामध्ये आज मध्यरात्रीला पावसाची शक्यता फार काही नाही बऱ्याच भागामध्ये औतरं कोरडेच राहील तर याच भागामध्ये पुढील चोवीस तासामध्ये मात्र पावसाचा जोर वाढत आहे जोरदार पाऊस काही ठिकाणी बघायला मिळू शकतो आहे उत्तर भागाकडे थोडा जास्त राहण्याची शक्यता वाशिम जिल्ह्यामध्ये आहे दुपारनंतर तसेच बुलढाणाकडे बघितलं असता बुलढाणा जिल्ह्यामध्ये पुढील चोवीस तासामध्ये मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे विजांचा गडगडाट आणि पावसात जोर वाढण्याची शक्यता आहे चिखली बुलढाणा मोटाला खामगाव मलकापूर मोहरा सर्वत्र विजांचा गडगडाट मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस पुढील चोवीस तासामध्ये तेराव्या ऑगस्ट जी आपल्याला बघायला मिळू शकतोय आज मध्यरात्री मात्र बुलढाणामध्ये शक्यता फार काही नाही खान्देशामध्ये बघितलं असता जळगाव आणि धुळे जिल्ह्यामध्ये या ठिकाणी आज मध्यरात्रीला शक्यता फार काही नाही बऱ्याच भागामध्ये औतराव कोडेच राहील आणि याच ठिकाणी पुढे चोवीस तासामध्ये मात्र पाऊस जोर वाढत आहे धुळे जिल्ह्याच्या पूर्व भागाकडे आणि जळगाव जिल्ह्याच्या जवळपास संपूर्ण भागामध्ये विजांचा गडगडाट मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता दुपारनंतर आहे बऱ्याच ठिकाणी मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस धुळे जिल्ह्यामध्ये बघितलं असता धुळे साखरेकडे हलक्या सरी तर चिमठाणी दोंडाईचा शिरपूर शिंदखेडा या सर्व परिसरामध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता पुढील चोवीस तासामध्ये तेरा ऑगस्ट रोजी आहे आज मध्यरात्रीला मात्र पावसाची शक्यता कमी स्वरूपात आहे अधूनमधून हलक्या सरी धुळे जिल्ह्यामध्ये बघायला मिळू आहे नंदुरबारमध्ये हलक्या ते तुरळक भागामध्ये मध्यम स्वरूपाची पावसाची शक्यता या ठिकाणी आज मध्यरात्रीला आहे पुढील चोवीस तासामध्ये तेरा ऑगस्ट रोजी मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो नंदुरबार शहादा तोळदा कलकुवा कर्णी जवळपास संपूर्ण भागामध्ये तसेच या ठिकाणी बघू शकता नाशिक जिल्ह्यामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये देखील पुढील चोवीस तासामध्ये पाऊस जोर वाढत आहे विजांचा कडकडाट आठ मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस दुपारच्या दरम्यान नाशिक जिल्ह्यामध्ये बघायला मिळू शकतो पूर्व भागकडे देखील हलक्या मध्यम सरी जास्त ठिकाणी राहतील आणि अहमदनगर जिल्ह्या याच भागामध्ये आज मध्यरात्रीला नाशिककडे पावसाची शक्यता हलक्या सरींची शक्यता बऱ्याच भागामध्ये आहे अहमदनगर जिल्ह्यामध्ये बघितलं असता या ठिकाणी पुढील चोवीस तासामध्ये था अंशतः ढगाळ वातावरण अधूनमधून हलक्या सरींची शक्यता आहे हलक्या स्वरूपाचा बऱ्याच ठिकाणी बघायला मिळू शकतो आहे तुरळक ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता देखील आहे आणि आज मध्यरात्रीला बघितलं असता अहमदनगर जिल्ह्याकडे पावसाची शक्यता कमी स्वरूपात आहे हलक्या सरी बघायला मिळू शकत आहे पुणे जिल्ह्याच्या देखील बऱ्याच भागामध्ये अंशतः ढगाळ वातावरण तर वातावरण कोडी देखील राहील काही भागामध्ये आज मध्यरात्रीला आणि याच भागामध्ये पुढील चोवीस तासामध्ये बघितलं असता मध्यम ते तुरळक भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे पूर्व भागाकडे मात्र जोर थोडा कमी पुणे जिल्ह्यामध्ये सातारामध्ये साताराच्या बऱ्याच भागामध्ये हलक्या मध्यम सरींची शक्यता तुरळक ठिकाणी जोरदार होऊ शकते पश्चिम भागाकडे आणि या ठिकाणी आज मध्यरात्रीला बघितलं असता आज मध्यरात्रीला पूर्व भागाकडे पावसाची शक्यता फार काही नाही आणि सोलापूरमध्ये बघितलं असता सोलापूरमध्ये आज रात्री मध्यरात्री पावसाची शक्यता कमीच आहे मात्र पुढील चोवीस तासामध्ये सोलापूरच्या उत्तर भागाकडे हलक्या मध्यम सरी बघायला मिळू शकते बऱ्याच भागामध्ये तसेच सांगलीकडे बघितलं असता सांगलीकडे हलक्या सरींची शक्यता पूर्व भागाकडे आहे पश्चिमेला मात्र तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा होऊ शकतो पुढील चोवीस तासामध्ये आज मध्यरात्रीला सांगलीकडे पावसाची शक्यता फार काही नाही आणि कोल्हापूरच्या देखील बऱ्याच भागामध्ये दे उत्तर कोडे राहील पश्चिमेला काही ठिकाणी हलक्या सरी बघायला मिळू शकत आहे पुढील चोवीस तासामध्ये म्हणजेच तेरा रोजी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता कमीच आहे पूर्व भागकडे काही ठिकाणी हलक्या सरी पश्चिमेला हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतोय तर मित्रांनो आता मराठवाड्यामध्ये बघूया काय परिस्थिती आहे औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यामध्ये बघितलं असता पुढील चोवीस तासामध्ये पाऊस जोर वाढतच आहे जालना आणि औरंगाबादमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस विजांचा गडगडाट मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता पुढील चोवीस तासामध्ये आहे आणि याच भागामध्ये मात्र आज रात्री मध्यरात्री पावसाची शक्यता कमी स्वरूपात आहे पुढील चोवीस तासात वाढत आहे बीड जिल्ह्यामध्ये आज रात्री मध्यरात्री पावसाची शक्यता फार काही नाही मात्र पुढील चोवीस तासामध्ये तेरा रोजी बघितलं असता बीडमध्ये हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस जास्त ठिकाणी बघायला मिळू शकतो आहे दाराशिव उस्मानाबादमध्ये उस्मानाबाद आणि लातूर जिल्ह्यामध्ये या ठिकाणी बघितलं असता पुढील चोवीस तासामध्ये बऱ्याच भागामध्ये अंशता ढगाळ तरुण हलक्या मध्यम सरींची शक्यता जास्त ठिकाणी उस्मानाबाद आणि लातूर जिल्ह्यामध्ये आहे तसेच या भागामध्ये आज मध्यरात्रीला बघितलं असता पावसाची शक्यता फार काही नाही आणि परभणी आणि नांदेड जिल्ह्यामध्ये या ठिकाणी देखील अंशतः ढगाळत्राम पावसाची शक्यता फार काही नाही आज मध्यरात्रीला तसेच याच भागामध्ये पुढील चोवीस तासामध्ये तेरा ऑगस्ट रोजी नांदेड आणि परभणी जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे पाऊस जोर कमी राहील मात्र बऱ्याच ठिकाणी हलक्या मध्यम सरी बघायला मिळू शकत आहे नांदेड आणि परभणीमध्ये हिंगोली जिल्ह्यामध्ये बघितलं असं हिंगोलीमध्ये देखील उत्तर भागाकडे जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे उत्तर भागाकडे सापतगाव हिंगोली खंडाळा पोसद या परिसरामध्ये मध्यम स्वरूपाचा होऊ शकतो आहे हलक्या मध्यम स्वरूपाचा बाकी भागाकडे पावसाची शक्यता कमी स्वरूपात आहे पुढील चोवीस तासामध्ये हलक्या मध्यम सरी बघायला मिळू शकत आहे आज मध्यरात्रीला मात्र हिंगोली जिल्ह्याकडे पावसाची शक्यता फार काही नाही वातावरण देखील कोरडे बघायला मिळू शकते है। तर मित्रांनो चुकून जर तुमचा जिल्हा राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा चला तर भेटू आपल्या व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र